शहादा तालुक्यातील वर्डे डेंबा येथे आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास कुत्र्याचा पाठलाग करत असताना सुमारे 2.5 ते 3 वर्षाचा बिबट्या 30 फुटापेक्षाही अधिक खोल असलेल्या कोरड्या विहिरीत पडला. सोबत कुत्राही विहिरीत पडला. हा तरार ग्रामस्थासमोरच घडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. त्यानंतर बिबट्याने जोरात दडकारी फोडल्याने अख्खे गाव या विहिरी लागत जमा झाले. दरम्यान कुत्रा व बिबट्यामधील संघर्ष पाहिला. सुदैवाने यातून कुत्रा बचावलाय. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान हा बिबट्या 3 वर्ष वयोगटातील असल्याचे वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी सांगितले. ही मोहीम वनविभागाचे प्रवीण वाघ, SS देसले, संतोष राठोड, SG मुखाडे, SD इनवे, KM पावरा, GR वसावे, RZ पावरा, नईम मिर्झा, आर्य ठाकरे, आबा नेहाडदे यांनी फत्ते केली. काही वेळानंतर ग्रामस्थांच्या मदतीने कुत्र्यालाही बाहेर काढण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत पिंजऱ्यातील बिबट्याला वनविभागाच्या वाहनातून वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आले होते. कॅमेरामन जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज.